सगळ्या बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राइब करा वज्रधारी न्यूज आणि प्रेस करा बेल आयकॉन। औरंगाबादचे एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांना कोरोनाची लागण। पुणेकरांनो, संचारबंदीचे उल्लंघन कराल तर होईल कडक कारवाई। एकाच दिवसात पालिकेने केला 9 लाखांचा दंड वसूल। सांगलीमध्ये आयुक्त नितीन कापडणीस यांनी मास्क व सोशल डिस्टन्सिंग पालन न करणाऱ्यांविरोधात केली थेट दंडात्मक कारवाई। पंढरपुरातील माघी यात्रेनिमित्त प्रशासनाकडून पंढरपुरात 24 तासांसाठी संचारबंदी लागू। संजय राठोड कुटुंबियांसह पोहरा देवीकडे रवाना। शिवसेना नेतेही सोबत। पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात भाजपने संजय राठोड यांच्यावर केले थेट आरोप। सांगली महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर निवडीसाठी आज निवडणूक पडणार पार। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा पहिल्यांदाच ऑनलाईन पद्धतीने होणार मतदान। तडावळे येथे भर दुपारी 12 दरम्यान ऊसतोड कामगाराच्या 11 महिन्याच्या मुलाचा बिबट्याने केलेल्या हल्ल्यात झाला मृत्यू। लॉकडाऊन सुरू झाल्याच्या अफवा पसरवणाऱ्यांवर होणार कडक कारवाई, गृहमंत्री अनिल देशमुखांचा इशारा। इचलकरंजी चक्क कोरोना पॉझिटिव्ह मुलीचे लावले लग्न, शिवाजीनगर पोलीस स्टेशनात केला गुन्हा दाखल। सलग 12 दिवसांच्या इंधन दरवाढीनंतर 2 दिवस विश्रांती घेऊन पुन्हा वाढले आज डिझेल पेट्रोलचे दर। मुलाच्या लग्नाचा शाही सोहळा धनंजय महाडिकांना पडला महागात, महाडिकांविरोधात हडपसर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल। मुंबईत कोरोनाग्रस्तांचा आकडा दिवसेंदिवस वाढतो। याबाबत मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर रस्त्यावर उतरून करताय जनजागृती। भाजी मार्केटमध्ये मास्क वाटप करत जनजागृती केल्याचं पाहायला मिळालं। अभ्यासासाठी विद्यार्थ्यांना आता पुणे मुंबई दिल्लीला जायची गरज नाही। वज्रधारी करिअर अकॅडमी आपल्यासाठी घेऊन आली आहे शांत आणि अभ्यासपूर्ण वातावरण असणारी अद्यावत आणि सुसज्ज अभ्यासिका। अभ्यासिकेची वैशिष्ट्ये, 10वी 12वी आणि स्पर्धा परीक्षांच्या तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश, स्वतंत्र कंपार्टमेंट, हाय स्पीड वायफाय, CCTV, लॅपटॉप आणि मोबाईल चार्जिंग व्यवस्था, पिण्यासाठी शुद्ध पाणी, मुला मुलींसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था आणि स्वच्छता गृहाची सोय। तेव्हा आजच भेट द्या वज्रधारी करिअर अकॅडमी, जय माता दी बिल्डिंग, हिमालय कोल्ड्रिंक्स शेजारी, लेंगरे रोड, विटा।